अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की उद्या दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे हा दिवस आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो खरं तर दर महिन्याला दुर्गाष्टमी असते पण आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यात जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा तुम्हाला करायची आहे मी तर कर मी तर करणार आहे पण मी तुम्हाला सगळ्यांना आग्रह करणार आहे आणि विनंती करणार आहे की उद्या तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी सेवा करायची आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण महाराजांची सेवा करतो पण तुम्ही जर तुमच्या कुळधर्म तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा नाही केली तर तुमच्या आयुष्यातले आलेले संकटनं बऱ्यापैकी कमी कधीच होणार नाही कारण जोपर्यंत तुमच्या घरातली कुलदेवीची तुम्ही कुळाचार करत नाही त्यांची सेवा करत नाही त्यांचा मान सन्मान करत नाही तोपर्यंत कोणतंही कामं फलित जात नाही आता सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मी घरात नांदावे घरात शांतता नांदावी बरा बघा कधी कधी काय होतं ना की आपण खूप सेवा उपाय करतो पण घरात कुठलंही काम व्यवस्थित होत नाही सतत भांडण कटकटी असता मुलं बाळं होत नाही किंवा बऱ्याच अशा काही गोष्टी असतात लग्न जमत नाही सततची कटकट निगेटिव्हिटी तर याला कारण एकच असतं की तुमच्या कुळाचार होत नाही तुमच्याकडनं व्यवस्थित असं कुळधर्म होत नाही आहे तुम्हाला नाही ना रोध शक्य तर दररोज दर, दर दुर्गाष्टमीला तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे सेवा करायची आहे ती सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते जसं मी तुम्हाला सांगितलं की दुर्गाष्टमी हा जो दिवस आहे हा आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो तर ह्या दिवशी मराठी किंवा संस्कृत तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे परत एकदा सांगते तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे मराठीमध्ये असेल तुमच्याकडे तरी चालेल संस्कृतमध्ये केलं तरी तुम्ही चालेल ह्या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही दिवसभरात कधी करू शकता दुसरं आहे ते अर्चन तर हो तुम्हाला उद्या कुमकुमार्चन करायचं आहे मीही करणार आहे पण मी तुम्हालाही आग्रह करेल की कृपया उद्या तुम्ही कुमकुम अर्चन करा आता अर्चन कसं करायचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच पद्धतीने ललिता सहस्रनाम हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे ललिता सहस्रनाम आता तुमच्याकडे ललिता सहस्रनामाचं पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करा युट्यूबला तुम्ही ललिता सहस्रनाम सर्च करा तुम्हाला ते स्तोत्र मिळून जाईल ते स्तोत्र तुम्ही देवीसमोर बसून कुमकुमार्चन ललिता सहस्रनामाने तुम्ही कुमकुमार्चन करू शकता किंवा श्रीसुक्तमचं पठण करूनही तुम्ही कुमकुमार्चन करू शकता श्री सुक्तम्सा, श्री सुक्तम्सा तर आपण श्री सुक्तमचं श्री आपण कुमकुमार करतो पण असेल तर ललिता सहस्रनामाचं करून तुम्हाला करायचं आहे आता सर्वात महत्वाचं की ललिता सहस्रनाम आम्हाला माहिती नाहीये यूट्यूबला लावून द्या एक एक ओव्या होईल तेव्हा तुम्ही नमोनामहा म्हणू शकता किंवा ते श्रवण केलं तरी चालेल हे झाल्यानंतर चौसष्ट योगिनी यंत्र जे माझ्या मुख्य दरवाजावर लावलेलं असतं सगळ्यांना माहिती आहे इथे तुम्हाला दिसत असेल तुम्हाला तर ते चौसष्ट योगिनी यंत्र तुम्हाला उद्या जर भेटलं तर अतिशय महत्वाचं आहे चौसष्ट योगिनी यंत्र याने काय होतं मुळात तर याची स्थापना कशी करायची तु तुम्हाला सांगते घरात आल्यानंतर त्याची त्या यंत्राची पंचोपचार तुम्ही त्याची ना पूजा करा हळदी कुंकू वाहा आणि तो यंत्र हातात घेऊन एक वेळा नवारण मंत्र आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा तो ते मंत्र म्हटल्यानंतर घराचा मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने लावायचा आहे तुम्ही माझ्या सगळ्यांनी माझा मुख्य दरवाजा पाहिला आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला लावायचं आहे आतल्या बाजूने नाही कोणीही तुमच्या घरात येईल तेव्हा त्याला तो दिसला पाहिजे मुख्य दरवाजावर वरती लावा खाली लावू नका समोरला समोरच्याचा येणाऱ्याची दृष्टी त्याच्यावर पडेल असं लावा आपल्या हाईटवर तरी लावा आता चौसष्ट योगिनी यंत्र का लावायचं त्याचं कारण तुम्हाला सांगते बघा चौसष्ट योगींनी घरात लावल्यानंतर सगळ्यात महत्वाचं घरात लक्ष्मी स्थिर राहते घरात अलक्ष्मी कधीही प्रवे प्रवेश करत नाही घरात माता लक्ष्मीचाच प्रवेश होतो घरात अन्नपूर्ण मातेचा वास होतो म्हणून चौसष्ट योगिनी यंत्रा आपल्याला घरात लावायचं असतं अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही त्याच्याचबरोबर अखंड लक्ष्मी घरात नांदते घरात जी काही बाधा असेल कटकट असेल बऱ्याच घरात कटकट होते काय होतं माहिती का घर हे घरातल्या माणसांनी बनलेलं असतं कटकट काही स्वतः घरात तयार नाही होत घरातले चार माणसं एकत्र आले की घरात कटकट तयार होते पण एखादा माणूस जेव्हा घरात येतो कोणी पण असो तो तिसरा व्यक्ती असो किंवा घरातला असो तो जेव्हा घरात येतो आणि त्याची नजर त्या चौसष्ट योगिनी यंत्रावर पडते ना त्याच्यातली जी काही निगेटिव्ह आहे जी काही वाईट बाद आहे ना ती घराच्या बाहेरच जाते तो घरात शुद्ध मनाने येतो म्हणून घरात वादविवाद कमी होता चौसष्ट योगिनी यंत्र तुम्हाला जर उद्या भेटलं आपल्या केंद्रातही मिळून जाईल नसेल तर कोणत्याही धार्मिक दुकानात बघा उद्या नाही भेटलं तर येत्या अष्टमीला लावलं तरी चालेल महिन्यातल्या कुठल्याही अष्टमीला लावलं तरी चालेल तुम्हाला जर उद्या तर अतिशय उत्तम नाही भेटलं तर हरकत नाही किमान तुम्ही कुमकुम अर्चन तरी करा तुमच्याकडे श्रीयंत्र कोणतंही असेल त्याच्यावर कुमकुम अर्चन करा जर श्रीयंत्र नसेल तर आपल्या घरात आपल्या कुलदेवीचा फोटो प्रत्येकाच्या घरात असतो त्याच्यावर श्री तुम्ही अर्चन करा तेही नसेल तर एक सुपारी घ्या सुपारीला देवी स्वरूप म्हणून तुम्ही कुमकुमार्चन करा शेवटी तुमचा भाव महत्वाचा आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असल्यावरच तुम्ही कुमकुमार्चन करू शकता असं काही नाही पण मी ने नेहमी ने आग्रह करून सांगत असते की श्रीयंत्र घरात स्थापित करणं अतिशय महत्वाचं आहे तुमच्याकडे असेल तर उद्या कुमकुमार्चन करायला विसरू नका आणि चौसष्ट योगिनी यंत्र भेटलं तर अतिशय उत्तम आणि त्याच्याच बरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ उद्या तुमच्याकडनं झालाच पाहिजे उद्या शुक्रवार पण आहे पहाटे करा सकाळी करा दुपारी करा खूप रात्र पण नक्का करू संध्याकाळच्या आत तुम्ही पाठ करू शकता आणि मराठीत करा संस्कृतमध्ये करा हेही नाही शक्य झालं तुमच्याकडनं तर अर्थात महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळा तरी पठण करा ज्या सेवा तुम्हाला करायला शक्य होतील त्या सेवा करा एक लक्षात ठेवा जेव्हा मी तुम्हाला जीव तोडून सेवा सांगत असते त्याचं काहीतरी महत्त्व असतं आणि आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना सुरू झाला आहे प्रत्येकाला पैशाचा गरज असते तुम्हापासून माझ्यापर्यंत आपल्या घरात पैसा कमी आला तरी चालेल पण घरात सुख शांती नांदू दे हे खूप महत्वाचं आहे देवीला तीच प्रार्थना करा की माझ्या घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहू दे करोडो रुपये मिळू दे ही अपेक्षा करू नका माझ्या घरात जी काही लक्ष्मी येते त्याच्यात कधी कमतरता भासू देऊ नको जी आहे ती स्थिर राहू दे त्याच्यात वाढ झाली तर अतिशय चांगलं तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते सब्सक्राइब करा भेटूया परत अशाच एका नवीन सोबत श्री स्वामी समर्थ